कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वैयक्तिक जी पारितोषिका आहेत उत्कृष्ट चढाई बनवणारा सामना जर कोणता असेल तर हे दोन्ही सामने मित्रांनो सन्मान करा कळंबोली भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष श्री हा सामना अत्यंत क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा ठरणार आहे असं माझे सहकारी आणि एक निवेदक मिलिंद पाटील सरांनी सांगितलं आणि उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्का उत्तम क्षेत्र क्षण आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा सामना जर कोणता असेल तर हे दोन्ही सामने मित्रांनो छान सुंदर सुंदर असे फक्त क्रीडांगण क्रमांक एक वरती मिड लाईन स्पोर्ट्स क्लब रायगड वर्सेस बंडा मारुती मुंबई शहर आणि क्रीडांगण क्रमांक दोन वरती ज्वारी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आणि गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर या लढतीला प्रारंभ झाला. उपस्थित तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा हरिभक्त परायण वैकुंठवासी नानाजीराव कदम क्रीडानगरीमध्ये जय भवानी क्रीडा मंडळच्या वतीनं आणि आमदार सुंदर असं चित्ररक्षण श्री नंदकुमार कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सतीश कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. डबल फॅवळ सुंदर एक वरती डोअर डायरेक्ट तीन चा डिफेन्स मिड लाईन क्रीडा संघाचा सुपर टॅकलची संधी आहे मिड लाईन कर्जतकडे. हो 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 आणि सुपर टॅकल डोअर डायरेक्ट प्लस वन पॉइंट दोन गुणांची कमाई एक यशस्वी चढाई
जे क्रीडा रसिक आहेत त्यांना मी सूचना करू इच्छितो, बंडे मारुती सेवा मंडळ मुंबई आणि मिडलाईन स्पोर्ट्स क्लब रायगड हा क्रीडांगण क्रमांक एक म्हणजे व्यासपीठाच्या अगदी समोर जो सामना पाहतोय मिडलाईन स्पोर्ट्स क्लब रायगड बंडे मारुती सेवा मंडळ आणि क्रीडांगण क्रमांक दोन म्हणजे पलीकडे जो आपला फलक पाहतोय क्रीडानगरीचा हबाबा वैकुंठवासी नानाजीराव विश्रामराव कदम क्रीडानगरांच्या आशीर्वादाने खूप मेहनत प्रचंड मेहनत घेत आहेत आणि 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी हा सातत्याने लागलाय. नियोजन कसं असावं, आयोजन कसं असावं, सन्माननीय आमदार महोदय प्रशांत ठाकूर सर यांचं मार्गदर्शन सातत्याने मिळालंय आणि म्हणून ही कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण यशस्वी करतोय. दसपट्टे क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू आणि चार्टर्ड बँकेचे सन्मान्य श्री मनोहरजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठ द्यायचे. चांगली या ठिकाणी अल्प वेळेमध्ये अतिशय चांगली संपूर्ण यंत्रणा आणि कामगार राबवले आणि हे जे आपण भव्य दिव्य व्यासपीठ पाहतोय, प्रेक्षक गॅलरी पाहतोय, त्याचबरोबर साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून जे फ्लड लाईट्स जे आपण पाहतोय हे देखील पॅरिस पाटील यांनी कामगिरी अतिशय चोखपणे बजावलेले आणि आम्हाला सहकार्य केलेलं आहे. जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने पॅरिस पाटील यांचे विशेष आभार, धन्यवाद. एलईडी स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातो. क्रीडारसिक या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. उद्याच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी अशाच संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहणार आहात. आपले लाख लाख या ठिकाणी आभार व्यक्त करतो. परवा या स्पर्धेचा समारोपाचा अर्थात पारितोषिक वितरण सोहळ्याचा दिवस असेल. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरीच रोख रुपये 1 लाख आणि आमदार चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक रोख रुपये 50,000 आणि आमदार चषक. उपांत्य विजयी म्हणजे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रुपये 25,000 आणि आमदार चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. आणि वैयक्तिक जी पारितोषिक आहेत उत्कृष्ट चढाई रोख रुपये 10,000 आणि स्वर्गीय सुमित्रा पायताई जगन्नाथ कदम यांच्या स्मरणार्थ संजय कदम यांच्याकडून उत्कृष्ट पक्कड सामनाधिकाऱ्यांचा निर्णय आणतील. नो आर्ग्युमेंट, फक्त कॅप्टन बोलेल, फक्त कॅप्टन, नो आर्ग्युमेंट. उत्कृष्ट पक्कड रोख रुपये 10,000 आणि या स्पर्धेचं सर्वात आकर्षण आहे तो मॅन ऑफ दी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मोटर बाईक याचा मानकरी कोण होतो याचा निकाल 24 तारखेच्या संध्याकाळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. कॅमेरा कॅमेरा कोण
क्रीडांगण क्रमांक एक मित्रांनो ते रेलिंग वरतीच आपण उभे राहिलं प्लीज सहकार्य करा मित्रांनो प्लीज गॅलरीत अद्याप बरीचशी जागा आहे आजचा पहिला दिवस आहे तीन दिवस स्पर्धा चालणार सहकार्य करा प्लीज उशिरा आलेल्या क्रीडारसिकांचं लक्ष वेधून घेतोय आजच्या सत्रातील तिसरा आणि चौथा सामना सुरू आहे जोली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर हा सामना आपण पलीकडे म्हणजे क्रीडांगण क्रमांक दोन कडे सामना पाहतोय आणि क्रीडांगण क्रमांक एक अर्थात व्यासपीठाच्या अगदी जवळ बंडे मारुती सेवा मंडळ मुंबई शहर मिडलाईन स्पोर्ट्स रायगड शिवशंकर क्रीडा मंडळ ठाणे एनटीपीएस नवापूर नंदुरबार सेकंड कॉल विजय क्लब मुंबई शहर पांडवदेवी रायगड सेकंड कॉल या पुढील चारही संघांना दुसरा पुकार देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळ आयोजित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धा या भवानी नगरच्या धरणा कॅम्प मधील हबाबा वैकुंठवासी नानाजीराव विश्रामराव कदम क्रीडा नगरीमध्ये आजच्या सत्रातील तिसरा आणि चौथा सामना सुरू आहे त्यानंतरच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहायचंय अत्यंत चुरशीचे आणि अटीतटीचे सामने दोन्ही मॅटवर चालू आहेत क्रीडांगण क्रमांक एक आणि दोन वर उशीर आलेल्या क्रीडारसिकांचं लक्ष वेधून घेतोय या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला आणि जय भवानी नवतरुण मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेचा एक शानदार उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला घोटक्याम कोणावळेचे ग्रामस्थ श्री विजय कृष्णाजी कदम आणि श्री प्रकाश मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुभाष कदम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करा Thank you.
सामने खेळवले जाणार आहेत त्याने इथे उपस्थित 3:30 वाजता द्यायचे आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या तो त्या दोन्ही संघांना जे आहेत पहिले दोन सामने ते चार संघ उद्या ठीक 3:30 वाजता इथे उपस्थित राहतील आणि ही सूचना वारंवार केली जाणार नाही संबंधित प्रशिक्षक त्यांचे व्यवस्थापक आणि संघनायक लक्षात घ्या आणि सहकार्य करा जर आपण वेळेवर सामने सुरू केले उद्याच्या शेड्यूल प्रमाणे तर सामने वेळेत आटोपतो घेणार होतो आपण लक्षात घ्या हे संबंधित संघ जे आम्ही पहिले चार संघ जे आहेत जे पुकारलेले आहेत ते ठीक 4 वाजता या ठिकाणी उपस्थित होतील